स्मार्ट सिटीच्या कामातून एक एक अजब प्रकार समोर येत आहेत. भर पावसात रस्त्याचं डांबरीकरण करण्याचा अफलातून उद्योग चालवल्यानं सारेच अवाक झाले आहेत. स्मार्ट सिटी योजनेतून शहरात तकलादू अशा पद्धतीची कामं सुरू आहेत. कोणत्याही कामात गुणवत्ता दर्जा दिसून येत नाही. रंगभवन ते आंबेडकर चौक रस्ता, होम मैदान तसंच हुतात्मा बाग आदी कामं तर वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. इथे झालेला कोट्यवधींचा खर्च नेमक्या कोणत्या कामांवर खर्च झाला असा प्रश्न सारी परिस्थिती पाहिल्यावर येतो. स्वतः असीम गुप्ता यांनी स्मार्ट सिटीची कामं निकृष्ट झाल्याची कबुली दिली आहे, तर पालिका आयुक्तांनीही असंच वक्तव्य नुकतंच केलंय. यामुळे सोलापूर शहरात स्मार्ट सिटी योजना फेल गेली आहे याचाच अनुभव येतोय. तर कोट्यवधींचा खर्च करून शहरवासियांच्या सुविधेचं अथवा इथल्या ठोस विकासाचं काहीच घडत नसल्यानं सोलापूरकर संताप व्यक्त करतायत. स्मार्ट सिटीची कामं म्हणजे सरण्याचं कुरण बनली की काय असा सवालच आता उपस्थित होतोय. अशा धक्कादायक प्रकारातून नवा अफलातून फंडा हा अधिक चक्रावून सोडणारा ठरतोय. स्मार्ट सिटीची कामं कालावधी उलटून गेला तरी मार्गी लागत नाहीयेत. अशात केंद्रीय गृहमंत्री मुख्यमंत्री यांचा दौरा म्हणून घाई घाईत काम उरकण्याचा धंदा कंत्राटदाराकडून होतोय. 2 किलोमीटर रस्त्याचं डांबरीकरण अद्याप बाकी आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी भर पावसातही डांबरीकरण करण्यात येत असल्याची बाब शहरवासियांच्या निदर्शनास आल्यानं सारेच जण आवाक झालेत. डांबर आणि पाण्याचा कोणताच गुणधर्म जुळत नसताना, पावसाचं पाणी हे रस्त्यावर पसरलेलं असताना देखील डांबरीकरण करण्याचं काम वेगात सुरू होतं. अशा कामातून कुठला दर्जा राखला जाणार हेच सोलापूरकरांना समजेन असं झालंय. स्मार्ट सिटीच्या भोंगळ कार्यपद्धतीचाच हा एक भाग म्हणावा लागेल.